प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले. हजारो दिव्यांगांना राहण्यासाठी स्वतःचं घर नाही, ते बेघर आहेत. डोक्यावर छत नसल्यामुळे त्यांचा राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कुणी झोपडी पाल टाकून राहतं तर कुणी मंदिर एसटी स्टँड बस स्टँड वरती सार्वजनिक ठिकाणी वेळेला ज्या ठिकाणी सोय होईल मिळेल त्या पद्धतीने निवारा शोधत आहे. जीवन जगताना त्यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळतील असं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापही याचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळालेला नाही. दिव्यांग हा सुद्धा समाजाचा घटक आहे. या दिव्यांग बांधवांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी या प्रसंगी निवेदनाद्वारे शासनाकडे केली असून या आंदोलनात सुरेखा ढवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया ताई लोखंडे, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष अण्णा दिवेकर, शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक वायकुडे, खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, भोर तालुका अध्यक्ष बापू कुडळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, जिल्हा सचिव विजय तांबे, हवेली तालुका अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, सुरेश पाटील, बाळासाहेब काळभोर, नंदू राऊत, शिवाजी शिंदे, ज्योती हिवरे, बापू कोकरे, दत्ता बहिरट, नंदू काळभोर, शरद दिवेकर, सतीश शिर्के, बोर अध्यक्ष बबन शिंदे सह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. भूमिहीन बेघर दिव्यांग आहे आणि गरजू दिव्यांग बांधव आहे, यांना राहण्यासाठी जागा नाही आहे. त्या खूपच कठीण प्रसंगात ते आपलं राहणीमान घालवत आहे. आज आमची मागणी होती शासनाकडे की बाबा पुणे जिल्ह्यात जेवढे गरजू दिव्यांग बांधव आहेत, भूमिहीन बेघर आणि आर्थिक गरीब, या सर्व दिव्यांगांना हक्काच्या घरासाठी शासनाने एक गुंठा जागा द्यावी, कारण त्या लोकांकडे रोजगारही नाही आहे, रोजगार हाताला काम नाही आहे आणि राहायला निवारा नाही आहे. अशा अवस्थेत हा दिव्यांग बांधव खूपच अडचणींना सामोरे जात आहे. त्याला म्हणजे सांगायचं म्हणजे हे असे बेघर दिव्यांग बांधव पावसाळ्यामध्ये मंदिरामध्ये झोपून आपलं हे गरज हे करत आहे, म्हणजे आपल्या स्वतःचं संरक्षण करत आहे, आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांची खूपच अडचणी वाढत आहे. त्यामुळे आमच्या शासनाला असं म्हणणं आहे की जे खरं माझी पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते की 2022 सर्व गरजू लोकांना घर दिलं जाईल, परंतु आजही आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत त्याची कुठली त्या योजनेचा लाभ आलेला नाही आहे. आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे 2024 सर्व दिव्यांगाला घरकुल देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. तर केंद्र सरकारची जर ही प्रामाणिक इच्छा असेल तर माझा हा दोन हात नाही, दोन पाय नाही, दोन डोळे नाही अशा दिव्यांग बांधवांना केंद्राने प्राधान्याने विचार करावा. जे भूमिहीन बेघर आहे त्यांना हक्काचं घर द्यावं, कारण दिव्यांग बांधव हा जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याला अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अडथळ्याची शर्यत त्याला पार करावी लागत आहे. असा दिव्यांग बांधव पण माझा दिव्यांग बांधव लढायचं सोडत नाही. कुठेही तुम्हाला आढळणार नाही की दिव्यांग बांधवांनी आर्थिक परिस्थितीला किंवा शारीरिक व्यंगाला वैतागून त्यांनी आत्महत्या केलेली, तो लढण्याची जबरदस्त इच्छा ठेवतो. परंतु सरकारच्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही आम्ही समाजाचे एक घटक आहोत, आम्ही समाजाचे एक घटक आहोत, त्यामुळं समाजाने प्रशासनाने आम्हाला फक्त आहे ना संधी दिली पाहिजे. तुम्ही संधी द्या, आमच्या व्यंग आम्ही बाजूला सारून आमच्यातलं जे कौशल्य हे आम्ही समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरू, फक्त आम्हाला संधी द्या. आणि हे गोंठा जागा देण्यासाठी आज हे आंदोलन इथं ठेवलेलं होतं. कलेक्टर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही आंदोलन मागे घेत आहे. आता अधिवेशन चालू आहे आणि आमचे नेते बच्ची कडू यासाठी अधिवेशनामध्ये याबाबत निश्चितच आवाज उठवतील, कारण मागे नागपूरला अधिवेशन होतं, त्या नागपूर अधिवेशनाच्या वेळेस बच्चू भाऊंनी फक्त दिव्यांग बांधवच नाही तर महाराष्ट्रातले जेवढे भूमिहीन बेघर लोक आहे झोपडीत पालात राहतात अशा लोकांना, म्हणजे 20-30 वर्षापासून राहतात, 5-5-10 वर्षापासून अशा गरजू लोकांना शासनाने हक्काचं घर द्यावं आणि त्या राहत्या ठिकाणी त्यांच्या जागा नावावर व्हावं ह्या मागणीसाठी बच्चू भाऊ कडू यांनी नागपूरमध्ये पाल आंदोलन केलं होतं. म्हणजे 5,000 झोपडपट्टी धारकांना घेऊन एका ग्राउंडवर पाल टाकून बच्चू भाऊंनी 4-3 दिवस आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दखल घेऊन भेट दिली आणि त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे की मी सर्व बेघर लोकांसाठी प्रयत्न करील, त्यांना कसं हक्काचं घर कुठल्या योजनेतून कशा पद्धतीने बसवता येईल यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.